नमस्कार, मी मधुरा. मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. उन्हाळी स्पेशल वाळवणाच्या रेसिपी बघतोय. तर आज आपण बटाट्याचे वेफर्स, म्हणजे वाळवून बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे ते बघतोय. तर सगळ्यात आधी इथे मी एका पॅनमध्ये 4 कप पाणी घेतलं आहे. त्यामध्ये तुरटी घालायचा, एक छोटा तुरटीचा खडा, आणि हा थोडंसं फिरवून घेऊयात आणि हे बाजूला ठेवूयात. आपण तुरटीचं पाणी बेसिकली वापरतो. तर यासाठी मी एक साधारण 1/2 किलो मोठे मोठ्या साईजचे बटाटे घालते. तुम्ही बघू शकता, शक्यतो मोठ्या साईजचा बटाटा घ्यायचा. आता हा हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याखाली, आणि आता हे छेलून घ्यायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित छेलून घ्यायचे बटाटे. या ठिकाणी बटाटा व्यवस्थित मी छेलून घेतला, त्याची सालं काढून घेतली आहे. तर इथे माझ्याकडे ही किसणी आहे. तर यामध्ये हे स्लायसरचा एक सेक्शन असतो, त्याने हे बटाटे व्यवस्थित आपण स्लाईस करून घेणार आहोत, त्याचे काप करून घेणार आहोत एकसारखे. तुम्ही बघू शकता, तर याला ॲडजस्टमेंट आहे या किसणीला. खूप पातळ अशा स्लाईस नाही करायचे आपल्याला, थोडंसं जाड ठेवायचे. छान असा गोलाकारात स्लाईस करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, डायरेक्ट पाण्यातच स्लाईस करायचं आपल्याला. मस्त बघू शकता, छान असे याचे स्लाईस येत आहेत. तर या ठिकाणी आम्ही हे बटाटे व्यवस्थित असे स्लाईस करून घेतलेत गोलाकारात, तर आणि तुरटीच्या पाण्यात घातलेत. आता हे पाणी आपण एकदा ड्रेन करून घेणार आहोत, आणि फ्रेश पाणी घालून हे भिजत ठेवायचं. आता हे पाणी ड्रेन करून घेतलं, यामध्ये आणखी पाणी घालूयात आपण. पाणी भरपूर घालायचं, बटाटे त्यामध्ये तरंगले पाहिजेत. आता यामध्ये आणखी एक छोटासा तुरटीचा खडा घालते मी. आता हे झाकून रात्रभर मी ठेवणार आहे. तुम्हाला जर रात्रभर नसेल ठेवायचं, लगेचच करायचं असेल, तर हे ॲटलिस्ट कमीत कमी 1 तास तरी तुम्ही असं झाकून ठेवा. तर या ठिकाणी रात्रभर आम्ही हे बटाट्याचे काप तुरटीच्या पाण्यात भिजत ठेवले होते, आणि तुम्ही बघू शकता छान असा कडकपणा आला या बटाट्यांना. त्याचबरोबर याचा रंगही छान व्यवस्थित राहिला, पांढरा शुभ्र रंग बदललेला नाही. आता हे काप आपण एका चाळणीमध्ये काढून त्यातलं पाणी ड्रेन करून घेणार आहोत. या ठिकाणी बटाट्यामधलं सगळं पाणी ड्रेन करून घेतलं आहे. त्याचबरोबर इथे पॅनमध्ये मी 1/4 कप पाणी उकळत घेतलं आहे. त्यामध्ये 1-2 चमचे आपण मीठ घालूयात. ढवळून घेऊयात, आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपण हे बटाट्याचे काप सोडणार आहेत. तर इथे मी हे पातेल ॲक्च्युली छोटं घेतलं आहे, त्यामुळे मी थोडे थोडे मुठभर घालून शिजवून घेणार आहे. तुम्ही हवं असेल तर एक मोठं पातेलं घेऊन एकाच वेळेस हे सगळे शिजवून घेऊ शकता. पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे 2 बॅचेसमध्ये करून घेणार आहे. आता हे पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचं आहे. साधारण हा जो पांढरसर बटाट्याचा रंग आहे, त्याला थोडासा येल्लोइश किंवा पिवळसर रंग येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं. बटाटा या ठिकाणी शिजवून होतं आहे. तर इथे मी एक सुती कापड घेतलं आहे बाजूला. शक्यतो मी कापड वापरते, प्लॅस्टिकचा कागद वापरत नाही. तर या सुती फडक्यावर आपण हे बटाट्याचे काप शिजले किंवा वेफर शिजले की पाण्यातून ड्रेन करून डायरेक्ट आपण कापडावरच पांगवून ठेवणार आहोत, पसरवून ठेवणार आहोत सुकवण्यासाठी. उकळत्या पाण्यात एक साधारण 7 ते 8 मिनिट हा बटाटा आम्ही शिजवून घेतला आहे. आणि एक आपण काप घेऊयात हवं तर बटाट्याचं, आणि तुम्ही जर फोर्क घातला तर तो आत इझिली जातो, याचा अर्थ हा बटाटा व्यवस्थित शिजला आहे. आता यातलं हे जे पाणी आहे ते पाणी आपण ड्रेन करणार आहोत. तर अशी एक साधारण चाळणी घ्यायची, त्याच्याखाली एक भांडं ठेवायचं, आणि त्यामध्ये आपण हे उपसून काढणार आहोत बटाट्याचं काप. याच पद्धतीने आपण सगळे काप शिजवून घेतो.
एक साधारण 5 मिनिट आपण या बटाट्यामधून पाणी ड्रेन करून घेतलं आहे. आता या सुती कापडावर मी एकसारखं लाईनमध्ये ठेवून घेते. तर या ठिकाणी हे बटाट्याचे वेफर्स मी पाण्यामधून ड्रेन करून एकसारख्या सुती कपड्यावर पांगवून ठेवलेत, पसरवून ठेवलेत. आता हे फडकं असंच असं उचलून मी उन्हामध्ये ठेवणार आहे. कडकडीत उन्हामध्ये आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे. साधारण एक अर्धा दिवस सुकवून झालं आहे की हे पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. साधारण एक ते जास्त फार तर 1.5 दिवसात हे व्यवस्थित सुकवून होतात. बटाट्याचे वेफर्स मी 1.5 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतले. तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेत, पूर्ण ड्राय झालेत, कोरडे झालेत. आता आपण हे कडकडीत तेलामध्ये तळून बघूयात कसे दिसतात. हे ड्राय झाले की हे असे श्रिंक होतात, त्यामुळे आपण जेव्हा बटाटा घेतो तेव्हा तो थोडासा मोठ्या आकाराचा घ्यायचा, लार्ज साईज बटाटा घ्यायचा. आता आपण हे तळून बघूयात कसं होतं. तेल व्यवस्थित तापलं असेल तर छान तळून होतात हे वेफर्स. हे उपवासासाठी खूप छान बनतात. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे ड्राय झाले की एका हवाबंद डब्यात किंवा इव्हन कॅरीबॅगमध्ये पण तुम्ही ठेवून शकता. 1-1.5-2 वर्ष हे वेफर्स व्यवस्थित टिकतात. तुम्ही काढून तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळून खाऊ शकता. त्यावर थोडंसं लाल तिखट भरभरलं की आणखी भन्नाट लागतात हे वेफर्स.